विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या पाठात आला ममग आणि ययज्ञ या व्यंजनाचे लेखन कसं करायचं हे पाहिले. आज आपण त्याच्या पुढचे व्यंजन पाहणार आहोत. आज आपण त्याच्या पुढचे व्यंजन जे पाहणार आहोत ते आहे र रवी, र रवी, ल लसूण, ल लसूण. हे र रवी आणि ल लसूण या व्यंजनाचे लेखन कसं करायचं हे आज आपण पाहणार आहोत. तर पहिलं व्यंजन आहे र रवी. चला तर मग र रवी या व्यंजनाचं लेखन कसं करायचं हे पाहूया. इथे बघा, पहिल्यांदा आपल्याला काय द्यायचे आहे, अर्ध गोलाकार रेषा द्यायची आहे. पहिली आपण काय दिली, अर्ध गोलाकार रेषा. त्याला जोडून लगेच ती छोटी गोलाकार रेषा द्यायची. ही रेषा कशी द्यायची आहे, एकदम छोटी, पण तो गोलाकार रेषा ती व्यवस्थित आपल्याला दिसली पाहिजे. आणि त्याला जोडूनच लगेच इकडे जी रेषा द्यायची आहे ती तिरपी रेषा आहे. पण तिरपी रेषा असली तरी ती कशी थोडासा इथे गोल द्यायची. त्याचा आकार कसा पाहिजे, गोल. म्हणजे अर्धगोलाकार रेषा ही आपली अशी येते, पण ही जी रेषा देणार आहोत ती थोडीशी तुम्हाला अशी गोल दिसली पाहिजे. जास्त गोल दिसता कामा नये, रेषा थोडीशी त्याला वक्र आकार द्यायचा आहे. परत दाखवते बघा, अर्ध गोलाकार रेषा, त्याला जोडून गोलाकार रेषा आणि थोडीशी अशी, म्हणजे इकडे खालच्या साईडला ती थोडीशी गोलाकार त्याला आकार द्यायचा आहे. आणि ही शिरोरेषा बघा, अर्ध गोलाकार रेषा, गोलाकार रेषा आणि तिरपी रेषा, ही आपलं व्यंजन झालं र रवी. पुन्हा दाखवते बघा, आता हे जेवढे आपले टिंब टिंब तर आणले होते ते तिरून झाले. आता आपण प्रत्यक्ष लिहिण्याचा प्रयत्न करूया. अर्ध गोलाकार रेषा, गोलाकार रेषा ही थोडीशी तिरपी रेषा. तिरपी रेषा काढायची आहे, पण इकडच्या साईडला थोडासा त्याला गोलाकार रेषेचा आकार द्यायचा आहे. अर्ध गोलाकार रेषा, गोलाकार रेषा, तिरपी रेषा, हे आपलं हे व्यंजन झालं र रवी. आता र रवी या व्यंजनाचं लेखन कसं करायचं हे पाहिलं. आता र पासून येणारे शब्द पाहूया. र रवी, र रवी, र रस्ता, र रस्ता, र रसा, र रसा, र रवा, र रवा आणि र रविवार. तुमच्या सगळ्या सगळ्यांचा आवडता वार कुठला, रविवार. मग आता आपण र या व्यंजनाचं लेखन कसं करायचं हे पाहिलं. आता आपण याच्या पुढचं जे व्यंजन पाहणार आहोत ते आहे ल लसूण. चला तर मी या लसूण या व्यंजनाचं लेखन कसं करायचं हे बघूया. पहिल्यांदा इथे काय द्यायची आहे, गोलाकार रेषा. आपण ही गोलाकार रेषा थोडी आतवट पर्यंत द्यायची आहे. हे बघा, विविध आकाराची रेषा ज्याच्यामध्ये तुमची या प्रकारची रेषा झालेली आहे, आठवते ना, या प्रकारची रेषा झालेली आहे, त्याच रेषेचा आपल्याला इथे वापर करायचा आहे. पण ही या प्रकारे काढलेली आहे. त्याच्यानंतर त्याला जोडून ही छोटी अर्धगोलाकार रेषा काढायची. ही अर्धगोलाकार रेषा कशी काढलेली आहे, छोटी. आणि त्याला जोडून ही उभी रेषा, हे आपल्या व्यंजन झालं ल लसूण. विविध आकाराची रेषा ही थोडी आतपर्यंत काढायची आहे, त्याला जोडून अर्ध गोलाकार रेषा आणि ही उभी रेषा. विविध आकाराची रेषा, ही जी विविध आकाराची रेषा आहे ती खालच्या ओळीला जोडूनच लिहायची आहे. अर्ध गोलाकार रेषा, उभी रेषा, हे व्यंजन झालं ल लसूण. हे जेवढे टिंब दिले होते ते गिरून झाले. आता प्रत्यक्ष लिहिण्या, विविध आकाराची रेषा, त्याला जोडून गोलाकार रेषा, अर्ध गोलाकार रेषा, उभी रेषा. विविध आकाराची रेषा, त्याला जोडून
रेशा कि आपल्याकडे व्यंजन झालं ल लसूण. मग आता ल लसूण हे व्यंजनचं लेखन कसं करायचं हे पाहिलं. मग आता ल पासून येणारे शब्द पाहूया. ल